नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पावसाचा जोर राज्यामध्ये पुन्हा एकदा वाढणार आहे पुढील तीन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे सविस्तर पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसची शक्यता आहे संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो चला सविस्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडीमध्ये या ठिकाणी बघू शकता सावंतवाडी वेंगुर्ला रोजबांडा तसंच या ठिकाणी रामघाट चांदगड अंबोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे तसंच या ठिकाणी बघू शकता महापण कुडल मालवण तसंच या ठिकाणी वायगणी पॉईप कासल दिग्राला तसंच या ठिकाणी कणकवली या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे पाऊस जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे क या ठिकाणी पोंडाकडे देखील मुसळधार पाऊस होऊ शकतो आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील तर या ठिकाणी कुणकेश्वरकडे बघितला असता मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी पावसाचा जोर जास्तच बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी बघू शकता राधानगरी गगनबावडा कोल्हापूरच्या या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहील तसंच खारीपतन विजयदुर्ग राजाप या ठिकाणी राजापूर रायपतन वाडापेठ या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी बघू शकता पुरंगड लांजा तसे या ठिकाणी साखरपा बेलकर देवरुख रत्नागिरी रत्नागिरीच्या जवळपास सर्वच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे नेरवा मुलगुंड तसंच संगमेश्वर मगजान या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसे या ठिकाणी बघू शकता हे दावी तसे या ठिकाणी गुहागर मार्ग मार्कतामणी चिपळूण तसेच श्रीसिंगे अरळ या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता आहे जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर या ठिकाणी बघू शकता सौराट वसोटा फोर्ट सागदेव खेड तसंच या ठिकाणी दागाव दाधोल या ठिकाणी दापोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी पाचपांढरी केलसी तसं या ठिकाणी बघू शकता मंडणगड पोलादपूर तसं या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे महाबळेश्वरला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे इकडे घोगरे या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसंच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी महाड गोरेगाव तसे या ठिकाणी श्रीवर्धन दिवेघर मुरुद जंजिरा ताला तसं या ठिकाणी इंदापूर जितेल लवासा या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त पाऊस शक्यता महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आहे तसे या ठिकाणी बघू शकता श्री शिरगाव तसं या ठिकाणी सुधागड रोहा तसंच काशीद हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि रायगडकडे देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी పిజరి చౌండి पेन तसे या ठिकाणी शिरो शिरोली तसंच खोपोली या सर्व परिसरामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे जोर बऱ्याच ठिकाणी वाढणार आहे पुढील तीन दिवसामध्ये कुसर कर्जत तसं या ठिकाणी बघू शकता पेठ नेरल पनवेल मुंबई नवी मुंबई तसे या ठिकाणी वरळी वाडा तसं ख्रिचनवाडा ओमवाडी ठाणे या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईला जोर पुढील तीन दिवसामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते जबरदस्त पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे तसे या ठिकाणी ठाणे कल्याण डोंबिवली भिवंटी मिराबाई अंदर वस सईविरार तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो उंबरपाडा पिल्वी शहापूर सेनवा या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस राहील पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी देखील जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय या ठिकाणी बघू शकता परळी वाडा तसंच गोधमाल सफाले या ठिकाणी मी पालघर मानोर कुदर्ण तसेच या ठिकाणी बोईसर वाणगाव सर्वच परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी किनारपट्टीच्या भागामध्ये आहे जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो आणि विदर्भामध्ये देखील पाऊस जोर वाढणार आहे तर या ठिकाणी विदर्भामध्ये बघूया मित्रांनो या ठिकाणी नागपूरमध्ये बघू शकता नागपूरमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नागपूरमध्ये नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता जास्त प्रमाणात तर तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतो आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता नागपूर कामपट्टी वागोली परशुनी सावनेर कमळेश्वर धामणा इंगणा पाचगाव या ठिकाणी बघू शकता सर्वत्र आपल्याला मध्यम स्वरूपाचाच पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला आणि तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ आहे पाचगावकडे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी काटोल आणि कोंडाली या ठिकाणी बघितला असं या ठिकाणी पावसा जोर थोडा कमी राहील काटोलकडे हलक्या स्वरूपात होऊ शकतोय आणि या ठिकाणी कोंडोली या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी बघू शकतो आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा चिखली मौदा वारती धर्मापुरी बार्शी असोली कंधारी तुमसर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचाच पाऊस राहील तसे या ठिकाणी मंगरुळी अकोला या ठिकाणी निपाणी दिंडोरी गोबरवारती तिरोडी तिरोळी या ठिकाणी तुमसर तसे इकडे बघू शकता मित्रांनो अडियल गोथनगाव उमरेड खैरगाव भिवापूर पवनी सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे आणि या ठिकाणी गोंदियामध्ये बघितला असता गोंदियामध्ये थोडं जोर जास्त राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे गोंदिया आणि लांजीकडे पाऊस जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे वाराणस शिवनी बालाघाट मध्यम स्वरूपाचा राहील आकडे देखील मध्यम स्वरूपाचा तसे या ठिकाणी साकोली देवरी राजोळी आसपासच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच गडचिरोलीकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता देसाईगंज राजोळी मार्कासा तसं या ठिकाणी आरमोरी या परिसरामध्ये थोडा जोर जास्त राहणी शक्यता आहे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार चिमूर आणि शिंदेवाईकडे मध्यम स्वरूपाचा होईल तसे या ठिकाणी मुरुंगाव गडचिरोली तसं या ठिकाणी कापसी या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो मूल चामोर्शी तसे या ठिकाणी मूळचेराय टापल्ली अहेरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा राहील बांबरगडकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतोय आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता राजुरा चंद्रपूर भद्रवती सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यवतमाळमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील पाऊस राहील तर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होण्याची शक्यता आहे पांढरकवडा पेंढारी परवातच या ठिकाणी करंजी पतनबोरी आणि गोमूत्री मध्यम स्वरूपाचं राहील तसे या ठिकाणी घाटंजी मोहाडा जोधमोहा तसे या ठिकाणी बघू शकता राळेगाव कलाम यवतमाळ हा जो परिसर आहे लगतचा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूप हलक्या स्वरूपातच राहील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तसं या ठिकाणी नेर लखेड दारवा दिग्रज साखरी चोंडी तस पुसत खंडाळा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे पाऊस जोर कमी राहील आर्नी देहाणी तसेच या ठिकाणी कॅप माहूर महागाव या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय बाबुळगाव फुलेगावकडे शक्यता तशी फारच कमी आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय वर्धा जिल्ह्यामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता वर्धा जामनी सैलू तुळजापूर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील देवळीकडे देखील हलक्या स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर या परिसरामध्ये हिंगण हिंगणघाटकडे आणि समुद्रपूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय तसंच मित्रांनो या ठिकाणी आर्वी आणि आष्टी या ठिकाणी बघितला असता बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे तसंच या ठिकाणी कारंजाकडे हलक्यात हलक्या स्वरूपातच राहील परंतु थोडा जोर वाढलेला राहील आर्वी आणि आष्टीच्या तुलनेमध्ये तसं अमरावतीमध्ये बघितलं असं अमरावतीच्या जवळपास सर्वच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शकत आहे पावसा जोर कमी स्वरूपात बघायला मिळणार आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अमरावती चांदूर तसंच या ठिकाणी धामनगाव रेल्वे फुलगाव धामणगाव धामणगावकडे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे बाकी सर्व भागामध्ये हलक्या स्वरूपातच पावस शकत आहे मोजरी मोर्शी वरुड नरखेड या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी आहे अचलपूरकडे वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते चिखलदारा या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे अकोलामध्ये अकोलामूर्ती ज्यापूर उतार यापूर अकोट तेलारा तसं या ठिकाणी कारंजा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पातूरकडे तुरळक ठिकाणी हलक्यामध्ये स्वरूपाचा होऊ शकतो आहे वाशिममध्ये बघितलं आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो वाशिममध्ये रिठाड आणि रिचोड लोणी व जयपूर या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी थोडं जोर वाढलेला राहील बाकी सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात शक्यता पावसाची आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी बुलढाणामध्ये मेहकरकडे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील मेहकर तसंच या ठिकाणी कोदनापूर अहमदपूर हलक्या स्वरूपात चिखली बुलढा या ठिकाणी कलवड बुलढाणा गिरडा या ठिकाणी थोडं जोर वाढलेलं बघायला मिळू शकते हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा इकडे देवळगाव राजा बीबी या परिसरामध्ये बघितला असता मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितला असता मोटाला तसं या ठिकाणी बघू शकता खामगाव बरडगाव पिंपरेगाव आली या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे मालकापूरच्या काही भागामध्ये तसं इकडे जळगाव जाऊ मध्ये या ठिकाणी वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता उत्तर महाराष्ट्रामध्ये खांदेशात तर या ठिकाणी एरंडोल आणि परोळा या ठिकाणी थोडं जोर वाढलेला बघायला मिळू शकतो परोळा तसं या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो शक्यता तशी फारच कमी आहे आणि जळगाव जिल्ह्याच्या बाकी भागामध्ये बघितलं असता मुक्ताईनगर मुक्ताईनगर आणि रावेर या ठिकाणी वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते आणि भुसावळ तसं या ठिकाणी चोपडा यावल जळगाव या अमळनेर तसं या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी आसपासच्या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे पासोरा जामनेरतच या ठिकाणी बोदवड बडगाव या सर्व परिसरामध्ये बघू शकता मित्रांनो या ठिकाणी स हलक्या स्वरूपाचाच पाऊस शक्यता या ठिकाणी आहे आणि धुळे धुळे जिल्ह्यामध्ये बघितला असता धुळे जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये हलक्या स्वरूपातच पावस शक्यता आहे पावसा जोर कमी राहणी शक्यता धुळे जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो धुळे साखरी तसे या ठिकाणी शिरपूर शिंदखेडा दोंडाईचा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय नंदुरबारच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील या ठिकाणी नंदुरबारमध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे शहादाच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तळोदा आणि अक्कलकुवा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा आकारणीकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते या ठिकाणी नंदुरबारमध्ये तसे या ठिकाणी नवापूरकडे बघितला असता मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता नावापूरकडे देखील आहे नाशिकमध्ये बघितला असता मित्रांनो या ठिकाणी बघू शकतात सापुतारा वणी तसेच नाशिक निफाड या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा वाढलेला बघायला मिळेल त्र्यंबकी गतपुरीकडे मुसळधार पावसा शक्यता आहे तसेच मालेगाव मनमाड यवला या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो जोर कमी राहील मात्र हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो आसपासच्या परिसरामध्ये नाश या ठिकाणी शिन्नरकडे देखील हलक्या स्वरूपातच पावसा शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि इकडे अहमदनगरमध्ये बघितलं असं कोपरगावकडे हलक्या स्वरूपात राहील श्रीरामपूरकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा संगमनेरकडे या ठिकाणी बघू शकता संगमनेर आणि अकोला हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे अकोल्याच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसं या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात बऱ्याच ठिकाणी पावस शक्यता आहे जास्त प्रमाणात मध्ये आहे या ठिकाणी बघू शकता आश्वी देवळाली प्रवारा राहुरी या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे व या ठिकाणी वडेगावकडे थोडं जोर वाढलेला राहील बगूर आणि पातळी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो तुरळक ठिकाणी अहमदनगरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचं राहील या ठिकाणी राळेगाव श्रीगोंदा दौंड या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात राहील तसंच कर्जत करमाळा या ठिकाणी जामखेड या ठिकाणी बघू शकता काडा या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचं होऊ शकतो आहे आणि जुन्नर माणसं चाकण पुणे सासवड तसंच या ठिकाणी बघू शकता लोणत फलटण बारामती सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊसही शकत आहे पुण्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे सातारामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकतात सातारामध्ये सातारा, सातारा, सातारा खोरेगाव रहीमपूर वडूच तसे या ठिकाणी वडीने धालमोल या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे पावसा जोर कमी राहील मात्र या ठिकाणी सोलापूरकडे पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी बघू शकता करमाळा इंदापूर अकलूस तस पिल्वी पिलीव तस पंढरपूर आणि या ठिकाणी मंगळवेढा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस सांगोली तसंच या ठिकाणी चलगाव माहोळ सोलापूर अकलकोट या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे या ठिकाणी जत आणि शंख या ठिकाणी देखील मध्यम ते थोडा ठिकाणी जोरदार स्वरूपाच होऊ शकते सांगलीमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सांगलीमध्ये या ठिकाणी देसिंग मा या ठिकाणी मालगाव जाक्राती हा जो परिसर आहे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे लगतच्या परिसरामध्ये तसं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सांगली तासगाव तसं या ठिकाणी कोची नागज कानापूर विटा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतो पाऊस तसं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कडेगाव रामपूर तसंच या ठिकाणी पलूस आष्टा या परिसरामध्ये थोडा जोर कमी झालेला बघायला मिळेल तसं या ठिकाणी शिरोळ इचलकरंजी सदलगा शिरागुपी हा जो सर्व परिसर आहे इकडे रायबग या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस अश्यता आहे कोल्हापूरमध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कोल्हापूरमध्ये कागल इस्पुरली तसं या ठिकाणी बिदरी मुरगुंड निपाणी तसं या ठिकाणी संगरूळ परोळा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाची पाऊस अशक्यता आहे ज्योतिबाई कोडोली किनी या परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये तसं या ठिकाणी बघू शकता कोकरोड मलकापूर या प परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा कोरोळामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे की या ठिकाणी कोल्हापूरमध्ये गगनपावडा रातानगरी तसंच या ठिकाणी बघू शकता आसपासच्या सर्व परिसरामध्ये इकडे गारगोटी मुसळधार पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे तसंच तस मित्रांनो आता या ठिकाणी बघू शकता मराठवाड्यामध्ये बघितलं असता मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे औरंगाबादमध्ये बघू शकता या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकतो औरंगाबाद सी पिपरी हलक्या स्वरूपात राहील दरंग्राकडे देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो दाखेपाल पैठण हलक्या स्वरूपात राहील दहीगावने बक्तापूर या परिसरामध्ये थोडं जोर वाढलेला राहील तर असेच गंगापूर जळगाव बिटकीन हलक्या मध्यम स्वरूपाचं राहील तसेच या ठिकाणी दौलताबाद येलोरगुफा देवगाव हातनूर कन्नड आंबाला साई सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या चाळीस गावकडे हलक्या स्वरूपात तसंच या ठिकाणी बघू शकता फुलंबरी विरामगाव पिशोर या ठिकाणी हलके ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा दाभाडी हसनाबाद समर्थनगर भोकरदन सिल्लोड जनता सर्वत्र मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये आहे जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पाऊस जोर थोडा जास्त राहील या ठिकाणी जाफराबादमध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो जालना तसं या ठिकाणी जालना तारगाव गोला फांगली या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी बघू शकता पानवाडी आंबाडीश्वरनगर ईश्वरनगर या ठिकाणी तानवाडी पातूर रामशावगाव छोटा मगळूर वाडी वाडी ईश्वरनगर आम या ठिकाणी काचोड पाचोड सर्वत्र हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये आहे गेवराईकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो बीडमध्ये या ठिकाणी खोकरमोह बीड मध्यम स्वरूपाचा राहील वडवणी तळेगाव शिरसाल थोडा जोर कमी राहील माजलगावकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय सोनपेठकडे हे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आहे आंबेजोगाईकडे देखील मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस दारूर केज येळम चौसाळा खारडा पाटोदा जामखेड सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे उस्मानाबादमध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता उस्मानाबाद खामगाव बेलिम पेठ येडशी बार्शी पानगाव वैराग तुळजापूर सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आहे कळम मासा तारखेड भूम पाथोड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकते आसपासच्या परिसरामध्ये आणि मित्रांनो लातूरमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता लातूर शिवअनंतपाल निलंगा औसा आणि उदगीर सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आहे परभणीमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता गंगाखेड परभणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा परभणीच्या उत्तर भागाकडे पावसाचा जोर थोडा कमी राहील जरीबोरी जंतूर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी नांदेडमध्ये बघितला असता नांदेडमध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील या ठिकाणी पेट उमरी तसं या ठिकाणी बघू शकता मुखेड भोकर आणि धर्माबाद या ठिकाणी थोडा जोर कमी राहील बाकी सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे हिमायतनगर आणि उमरखेड या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसं या ठिकाणी बघू शकता हिंगोली कळमनुरी हिंगोलीच्या जवळपास सर्वच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र